दिनांक 11 मे 2023 रोजी रात्री 8:45 सुमारास फिर्यादीनामे सूरज सुनील नाईकवाणी वय वर्ष 17 धंदा शिक्षण डहाणे शिंदे गली माळीवाडा अहमदनगर हा त्याचा मित्र गणेश शंकर बहिरट याच्यासोबत त्यांच्याकडील ॲक्सेस मोपेड गाडीवरून केडगाव येथून गायकीमळा आगरकर मळ्यामार्गे अहमदनगर शहराकडे येत असताना त्यांचे ॲक्सेस गाडीच्या मागून एका शाईन मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसमानी येऊन त्याच्या गाडीस धक्का मारून अपघात झाले. गाडीचे नुकसान भरून देतो असे सांगून त्यांना काही अंतरावर सोबत नेऊन त्यांच्या गळ्याला 10,000 कोयता लावून फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या 2 अंगठ्या बळजबरीने काढून घेऊन तेथून पळून गेले आहेत. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 465/2023 भादवी कलम 392 427 279 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यात फरार झालेले आरोपी मंगेश कांबळे बाबा कावळे दोघे राहणार केडगाव अहमदनगर हे हळदीच्या समारंभाकरिता केडगाव येथे येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी केडगाव येथे जाऊन सापळा लावून खात्री करून ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मंगेश कालिदत्त कांबळे वय वर्ष 19 राहणे माधवनगर केडगाव अहमदनगर लक्ष्मीकांत उर्फ बाबा प्रकाश कावळे वय वर्ष 24 राहणे अयोध्यानगर केडगाव अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची कोठडी दिली आहे. ते सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस सहायक इन्स्पेक्टर मनोज महाजन हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाळे परिमंडल पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस सहायक इन्स्पेक्टर मनोज कचरे पोलीस सहायक इन्स्पेक्टर मनोज महाजन पोलीस अंमलदार तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे अब्दुल कादर इनामदार योगेश खामकर संदीप थोरात अमोल गाडे याकूब सय्यद सुजय हिवाळे कैलास सिरसाट सोमनाथ राऊत सागर मिसाळ मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.